मढपासून जर सुरुवात केली तर कुबी करंजाळे या संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था आहे. रस्त्याची दुरवस्था असताना अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी आंदोलन केली. सुभाष भोसले मला सांगितलं आणि आंदोलन केल्यानंतर खड्डे बुजवायचं काम चालू झालं. त्यावेळी सुद्धा स्थानिक पदाधिकारी जे कोणी असतील तर त्यावेळेस ते येत नव्हते. आज सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज सुद्धा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आले आणि आपण भर पावसामध्ये उभं आहोत आणि या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आंदोलन आपण सोमवारी सांगितलेलं आहे की सोमवारी आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन या ठिकाणी. आज तुम्ही बघा या ठिकाणी राडारोडा 6 महिने झाले या ठिकाणी राडारोडा पडलेला आहे. या खिंडीमध्ये वेळखिंड नाही तुमची वेळखिंड म्हणजे मढपासून आपण पुढं आल्यानंतर जी वेळखिंड आहे त्या वेळखिंडीमध्ये आज राडारोडा पडलेला आहे. 6 ते 7 महिने झाले या ठिकाणी. 6 ते 7 महिने झाले या ठिकाणी. 6 ते 7 महिने झाले या ठिकाणी राडारोडा पडलेला आहे. आणि राडारोडा पडलेला असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. या ठिकाणी जर तुम्हाला हे काम जर उरकत नव्हतं तर तुम्ही 7-8 किलोमीटरचं काम काढण्याचं काही कारण नव्हतं. तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने 1/2 किलोमीटर 1 किलोमीटर या ठिकाणी तुम्ही काम करू शकत होते. परंतु असं न करता या ठिकाणी पूर्णपणे काम या ठिकाणी यांनी काढलं गेलं. पूर्ण रस्ता या ठिकाणी उतरला गेला. आज या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला ह्या गोष्टीची जाण हवी होती परंतु त्यांनी ती कोणतीही गोष्ट केली नाही. स्थानिक जनतेला त्रास होतो आहे, प्रवाशांना त्रास होतो. या ठिकाणी प्रवाशी अक्षय भाऊ आहेत आमचे, या ठिकाणी सर्वजण आहेत. आज या ठिकाणी स्थानिक जनतेला त्रास होतो आहे आणि हा त्रास होत असताना स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. या ठिकाणी या स्थानिक प्रशासनाचं म्हणजे मला वाटतं ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्हा यांचं लक्ष वेधण्यासाठी आपण सोमवारच्या दिवशी आपण 9:00 या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्हाला महामार्गावरती रस्त्याचे खड्डे पडलेले आहेत ते लक्ष वेधण्यासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. काय 21 तारखेला सोमवारी 9:00 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी स्थानिक जनता या आंदोलनामध्ये येणार आहे आणि या ठिकाणचा राडारोडा लवकर या ठिकाणी उचलला जावा, रस्त्याचे खड्डे बुजवावेत. आम्हाला तुम्ही काँक्रिटीकरणाचा रस्ता देऊ शकत नसाल तर तुम्ही निदान या ठिकाणी चांगले रस्ते द्या. आज संबंधित काँक्रिटीकरणाचा रस्ता व्हायला 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागणार होता हे स्थानिक प्रशासनाला माहीत होतं. परंतु आम्ही वेळोवेळी सांगत होतो का तुम्ही या ठिकाणी खड्डे बुजवा, या ठिकाणी डांबरीकरण करा. परंतु या ठिकाणी कोणतंही काम केलं गेलं नाही. याचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 21 तारखेला आपण जे आंदोलन करत आहेत यांनी स्थानिक जनतेने 9:00 स्थानिक जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतो. अक्षय भाऊ राज साहेबांनी सांगितलं का चंद्रयान जे चंद्रावर सोडले ते चंद्रावर सोडायची गरज नाही, ते महाराष्ट्रात इथं या खड्ड्यांवर सोडायला पाहिजे होतं. म्हणजे जो खर्च आहे तो या रस्त्यांना झाला असता. आणि मी सांगतो मी त्या दिवशी एका महिलेला घेऊन रात्री इथून आलो. एकदम घाण परिस्थिती तुम्ही पाहत असाल. आम्हा शेजघाटे जर जुन्नर तालुका हा जुन्नर तालुका आहे बरोबर पुणे जिल्हा जुन्नर तालुका पर्यटन घोषित नक्की करा. पण त्याच्यात चांगलं काहीतरी करा. हे काय असलं आता हे पर्यटकांना काय देता तुम्ही? हे देता काय पर्यटकांना? इथं काय नाही. पण आज बकराम भाऊ पाटे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या माध्यमातून चांगलं समाजासाठी काम करायचा प्रयत्न करतायत. आणि शप्पलवर का एक खरंच उचला याच्यातून एखाद्याचा जीव जाईन, एखाद्या गरीबाचा जीव जाईन. आज लोकांना त्रास आहे. आज बघा एसट्या चालल्यात, भरपूर गाड्या इथून जात आहेत. आधीच लोक इकडे यायला काचकूत करतात. याच्यातही तुमची जर अशी गाणं असेल तर अर्थ नाही ना. तालुका कितीही तुम्ही पर्यटन घोषित केला ना काही होऊ शकत नाही याच्यामध्ये. तर मकरंद भाऊ पाटे यांना मी आता जाताना पाहिलं. मी एक समाजासाठी काम करणारा माणूस आहे. पण मकरंद भाऊ आज 24 तास समाजासाठी काम करतात. आज इथं पाहिले दगड पडली ती इका आम्ही पाडलीत का? हे उचलणार कोण? प्रशासन. प्रशासनाला एवढाही टाईम नाही. आज ते त्यांच्या घरी सुखरूप असतील. इथं गाडी दाखव ट्रॉफिक किती झाली बघ.
इथं काही लोक निघाल तो गाडी ना इकडे जा का वरती चढली धामरे काही तरी बोला ड्रायव्हर. तुम्हाला कस काय वाटलं रस्ता, कस काय वाटला तुम्हाला आता खुबी बसून पर अनुभव कस काय? हे प्रवाशांचे काय झाले असतील? आता एसटी महामंडळाला एसटी महामंडळाचा अनुभव सांगा, तुमचा अनुभव सांगा कस काय वाटत सांगावले अनुभव. ट्रॅफिक जाम तुम्ही सांगा अनुभव सांगा. आता ही गाडी जर नवनिर्माण सेना तुम्ही आता ही गाडी घासली असती, या गाडी मधले जर एखाद्या दोन जणांना काही दुखापत झाली असती तुम्ही बरोबर तुमच्या गाडीवाला आहे भाऊ. ही पट्टी गाडी अरे याला घातलं बघ. कारण का तालुक्याचे प्रश्न आज मक्रम भाऊ पाटे यांच्या माध्यमातून आज लोकांसाठी तुम्ही इथं पाहिलं हे इष्ट्या आज तुम्ही पाहिलं दगडाला धडकत होती तरी ते पुढे घेत होते कसे जाणार मला सांगा बघा एवढीशी जागा आहे त्याची काय चुकी आहे पुढे घ्या तुमची गाडी घातली ऐका ना तुमची हळूहळू पुढे घ्या त्यांनी पुढे घ्या तुमची लागण गाडी तुम्ही घ्या ना पुढे घ्या पुढे हळूहळू द्या तुम्ही पुढे काय मला जागा फायदा पर्यटन घोषित करून काय फायदा आहे हे जर खड्या घेत अवघा खाडी तरी चांगली मक्रम भाऊ आज समाजासाठी काम करतायत. आज मी त्यांना पाहून इथं थांबलो. मी चाललोय मुंबईला मंत्रालय मध्ये काय बेघर बांधवांच्या प्रश्नासाठी तर त्यांना पाहिलं थांबलो. मलाही अनुभव आला या रस्त्याचा पण काम तर राज साहेबांच्या याच्यातून खरंच राज साहेबांचं त्या दिवशीचं भाषण आवडलं का तुम्ही चंद्रावर येऊन सोडले हे पहिले इथं सोडायला पाहिजे नव्हतं तर कळली असती परिस्थिती काय. आणि मक्रम भाऊ सारखे आज आपले भाऊ आपल्यासाठी लढत आहेत तर 100% त्यांच्या पाठीशी उभं राहा. आणि सोमवारी 100% मी सुद्धा तर सगळ्यांना आव्हान करतो. तालुक्यातले लोक फक्त पैसेवाल्यांच्या मागे उभे राहतील पण कधी गरीबाच्या मागेही उभं राहून बघा तुम्हाला तुमच्या सुखसोयीचं चांगलं होईल. आज आता इस्ती धडकली असती गरिबांचं नुकसान होतं पैसेवाल्याचं नव्हतं. पैसेवाल्याची मरसाडी तिथून धडकणार नाही
कोणतीही चांगली गाडी इथं अडकणार नाही. इथं एसटी, एखादा टेम्पो, एखादी पिकअप यांचं नुकसान होईल. तर कधी गरीब माणसांच्या मागे कधी उभं राहून एकदा बघा, तुम्हाला नक्की नाही भेटत. धन्यवाद.